डॉक्टर, व्हाईट डिस्चार्ज जास्त प्रमाणात होत असेल तर ते का होतं आणि काय त्याचे काय केलं पाहिजे त्यासाठी? जेव्हा तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज होतो, जसं आपण बोललो की ओव्हुलेशनच्या टाइमला पण तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज होतो, हो, पण व्हाईट डिस्चार्ज हा जर स्मेल होत असेल किंवा एक्सेसिव्ह होत असेल आणि तुम्हाला त्याच्यामुळे वीकनेस येत असेल तर डेफिनेटली तुम्ही डॉक्टरना भेटला पाहिजे. कारण का, जेव्हा तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज होतो आणि इचिंग आहे, इट मीन्स इन्फेक्शन. जर त्या व्हाईट डिस्चार्जला वास येत असेल तर दॅट इज इन्फेक्शन. म्हणून तुम्हाला जेव्हा फक्त व्हाईट डिस्चार्ज येतील तर तुम्ही घाबरण्यासारखं काही नाही, पण त्याच्याबरोबर तुम्हाला वास यायला लागला, इचिंग व्हायला लागला आणि तो इतका व्हाईट डिस्चार्ज आहे की जेणेकरून तुम्ही थकताय, तर तुम्हाला आपण आतल्या बाजूने तपासतो आणि बघितलं जातं की त्या जागेचं इन्फेक्शन आहे की नाही. आणि जर एखाद्याला ते ट्रीटमेंट घेतली नाही तर पुढे मागे जाऊन त्या व्हाईट डिस्चार्जमुळे तुमचं ट्यूबल ब्लॉक होऊ शकतो, तुमच्या गर्भनाळ्या चोकअप होऊ शकतात आणि मग मूल राहायला प्रॉब्लेम होऊ शकतो.